महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभीकरण काम करण्यात येणार आहे या कामांचे ई भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले तर माणगाव रेल्वे स्थानकाचा रस्ता काँक्रिटीकरण व सुशोभीकरणाचे प्रत्यक्ष भूमिपूजन मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कोकणात पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या मार्गांचे देखभाल दुरुस्ती आणि परिसरातील सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आलं आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातील वीर मांडगाव आणि कोलाड या तीन रेल्वे स्थानकांचा समावेश आहे यापैकी माणगाव रेल्वे स्थानकाच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण व सुशोभीकरणाचे प्रत्यक्ष भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी अप्पर जिल्हाधिकारी थोरवे भाजपा नेते रवी मुंढे प्रशांत शिंदे शिवसेना नेते राजीव साबळे प्रमोद घोसाळकर राष्ट्रवादीचे युवा नेते निलेश थोरे माणगाव प्रांताधिकारी संदीपान सानप माणगाव तहसीलदार विकास गारुड कडर रेल्वे अधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मार्च दोन स्थानकांकरिता शासनाने छप्पन्न पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामध्ये रेल्वे स्थानकांच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण प्रकाश दिवे आरसीसी गटार स्वतंत्र स्वच्छता गृहाची बांधणी प्रवाशांसाठी स्टेशन प्ला बस थांबे प्रतीक्षालयाची व्यवस्था प्रवेशासाठी प्रशस्त मार्ग पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे दरम्यान कोलाड रेल्वे स्थानक परिसर कामाचे भूमिपूजन आमदार रवी शेठ पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैकुंठ पाटील भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित खाग बबलू सय्यद मारुती देवरे श्रेयताई कुंटे जयश्री भांड वसंत राकेश शिंदे संजय कुर्ले विजय बोरकर संजय लोटणकर आनंद लाड सुरेश महाबळे चंद्रकांत जाधव अजित आमरुसकर रवी मामलुसकर धर्मा ठाकूर वैभव कुलकर्णी सह प्रवासी रेल्वे अधिकारी स्थानिक नेते उपस्थित होते